आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कारवाई शिथिल करा, प्लास्टिक बंदी संदर्भात व्यापाऱ्यांची मागणी. इचलकरंजी येथील किरकोळ किराणा व भुसार असोसिएशनच्या वतीने प्लास्टिक बंदी बाबत पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कारवाई शिथिल करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. इचलकरंजीतील किरकोळ किराणा व भुसार व्यापाऱ्याने प्लास्टिक बंदी बाबत निवेदन देऊन कारवाई शिथिल करण्याची मागणी केली आहे. प्लास्टिकला पर्यायी व्यवस्था होईपर्यंत इचलकरंजी मधील याबाबतची कारवाई शिथिल करावी. किराणा दुकानांमध्ये येणारा माल हा लाखो रुपयांचा असून कंपनी ब्रँड पॅकिंग होऊन येत असतो. हा माल लगेच संपेल असे होत नाही, त्याचा दंड दुकानदाराला नको. प्रथम पर्याय व्यवस्था करा आणि मगच प्लास्टिक बंदी करा अशी मागणी व्यापाऱ्यांनी लावून धरली आहे. मागणीचे हे निवेदन इचलकरंजीचे मुख्याधिकारी दीपक पाटील यांना तसेच नगराध्यक्षा सौ अलका स्वामी यांना देण्यात आलं. यावेळी इचलकरंजी शहर किरकोळ किराणा भुसारी व्यापारी मालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूज साठी इचलकरंजीहून दत्तात्रय कदम.